इक्बाल मिर्चीसोबत झालेल्या जामीन व्यवहाराप्रकरणी झालेले आरोप हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी फेटाळून लावलेत. आपल्यावरील आरोप निराधार आणि चुकीचे असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच काही कागदपत्र मीडियामध्ये उघड झाली आहेत, मात्र या प्रकरणी चौकशी सुरू असल्यानं कोणतंही मत व्यक्त करणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे आतापर्यंत ईडीनं आपल्याला कोणतीही नोटीस पाठवली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ईडीची चौकशीसाठी नोटीस आली तरच नक्कीच सहकार्य करेन असंही ते म्हणाले. मी आज स्पष्ट करू इच्छितो की एक पैशाचा योगदान त्यांचा नव्हता. त्यांच्या कुठल्याही आमच्या कंपनी बरोबर किंवा आमच्या फॅमिलीच्या कुठल्याही मेंबर बरोबर एक रुपयाचा घेणं नाही. मिलेनियम डेव्हलपरचा कधी त्यांच्याकडे शेअर नव्हता, कुठला जॉईंट डेव्हलपमेंट अग्रीमेंट नव्हता. विषय आमच्या एवढाच होता की जे पुनर्निर्माण झाला त्यामध्ये आम्ही जे लोक हयात होते त्या लोकांना ती जागा दिलेली आहे. आम्ही कुठलाही गैरव्यवहार केला नाही, कुठलाही त्यांच्याशी दुसरा व्यवहार काही किंवा कोणाच्या नजरेत नाही, पब्लिक डोमेन मध्ये नाही असा कुठलाही काम केला नाही. म्हणून याच्यामध्ये आणि एक रुपयाचा आर्थिक व्यवहार नाही आहे.